नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो, स्वागत आहे तुम्ही सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल स्टडी टाइम 24 मध्ये. आणि काही दिवसांनी मी व्हिडिओ टाकलेली नाही आहे, कारण की पर्सनल काही रिझन होता, ठीक आहे, आणि एक्झामसुद्धा होता माझा, म्हणून मी व्हिडिओ नाही टाकू शकली आणि त्याच्याबद्दल मला माफ करा. आणि आता जे आहे आत्ताच लागलेला पुणा डिस्ट्रिक्ट कोर्ट स्टेनोग्राफरचा रिझल्ट, आपण याची PDF बघूया, ठीक आहे. हे बघा, हे पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टचा रिझल्ट आहे स्टेनोग्राफरसाठी. आणि इकडे जे आहे कॅन्डिडेट जे आहे जे सिलेक्ट झालेले आहे ते आहे 97 कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहे, ओके. आणि आता मी तुम्हाला सांगत आहे की याच्यामध्ये तुम्ही बघत असेल की कुठे कुठे रिमार्कमध्ये ब्लँक आहे, ठीक आहे, आणि काही काही प्लेसवर ते रिमार्कमध्ये काय आहे काय आहे स्टार आहे, तर याचा अर्थ काय, ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगणार आता. आणि हे तुम्ही एकदा इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. द अपॉइंटमेंट ऑफ द कॅन्डिडेट्स अगेन्स्ट हुज नेम स्टार मार्क इज देअर शॅल बी सब्जेक्टेड टू द फॉलोइंग कंडिशन. देअर अपॉइंटमेंट विल बी ऑन ॲडहॉक बेसिस. दे शॅल रिक्वायर टू क्वालिफाय मराठी ऑर इंग्लिश डिक्टेशन, मराठी ऑर इंग्लिश टायपिंग टेस्ट as the case may be within a period of 1 year from the date of their appointment. These candidates should also give undertaking to the effect that their appointments is on ad hoc basis and they will be discharged from the service if they fail to qualify the test as stated in condition B within a period of 1 year from the date of the appointment. Okay. तर इकडे वेटिंग लिस्टमध्ये कोणी नाही आहे, मी तुम्हाला सांगत आहे कोणी कोणी काय म्हणतात स्टारमध्ये वेटिंग, म्हणजे वेटिंग लिस्ट काही नाही आहे. इकडे सर्वजणी सिलेक्टेड आहे, फक्त स्टार म्हणजे काय, ॲडहॉक बेसिस, ठीक आहे. इकडे जे आहे सेपरेटली मेन्शन नाही केलेलं आहे, कारण की खूप सारे लोक ॲडहॉक बेसिसमध्ये आहे, तर असं मेन्शन नाही केलेलं आहे की सिरियल नंबर 71, 72, 73 ॲडहॉक बेसिसमध्ये आहे, असं काही नाही. स्टार दिलेलं आहे रिमार्कमध्ये, म्हणजे की ॲडहॉक बेसिस. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगत आहे, म्हणजे की 1 इयरच्या कालावधीत तुम्हाला जे तुम्ही एक्झाम क्वालिफाय नाही झालेले आहे, जसं की टायपिंग आहे किंवा स्टेनो आहे, ठीक आहे, स्टेनो आहे कोणत्याही लँग्वेजमध्ये, इंग्लिश किंवा मराठी, तर हे जे लँग्वेजमध्ये तुम्ही जर कोणतेही एक्झाम पास केलं नाही आहे आता पर म्हणजे की एक्झाममध्ये, ओके, तर त्यांचं जे आहे 1 इयरच्या कालावधीत अजून एकदा एक्झाम होणार, कोर्ट घेणार ते एक्झाम, आणि तुम्हाला ते एक्झाम पास करावे लागेल. जर तुम्ही पास केले तर तुम्ही परमनंट, ओके, आणि जर तुम्ही नापास झाले तर तुम्ही ते जॉइनिंग जी आहे तुमची ते कोर्ट जे आहे रद्द करणार, ठीक आहे. स्टार चार्ट हे आहे, ठीक आहे. आणि इकडे जे आहे 97 कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहे, ठीक आहे. आणि जे पण स्टेनोग्राफर साठी सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट्स आहे त्यांना खूप खूप अभिनंदन, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन जर तुमचं सिलेक्शन झालं म्हणून. आणि जे लोक ॲडहॉक बेसिसवर आहे तर काही टेन्शन नको घ्या, तुम्ही प्रॅक्टिस करा स्टेनोची, किंवा जर तुमची टायपिंग नाही आहे तर तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करा. ते तुम्हाला कोर्ट सांगणार की तुम्ही तुमचे जेव्हा जॉईनिंग येणार ना तिकडे मेन्शन राहणार की तुम्ही कोणत्या एक्झाम पास केलेला नाही आहे म्हणून. तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा आणि एका वर्षाच्या कालावधीत ते एक्झाम क्लिअर करा, त्याच्यानंतर जे आहे तुमची जॉईनिंग जी आहे परमनंट होईल, अदरवाईज यू विल बी रिजेक्टेड, ओके. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करा, कारण की त्यांना सुद्धा माहीत पडेल की डिस्ट्रिक्ट कोर्टचा रिझल्ट लागलेला आहे म्हणून. आणि जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन भेटत असेल या चॅनल थ्रू तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे फर्दर जे अजून व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन भेटणार. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन आहे त्याला तुम्हाला प्रेस करायचं आहे, ठीक आहे. आणि आता जे आहे अजून काही डिस्ट्रिक्टचे जर रिझल्ट लागेल तर मी तुम्हाला टाईम टू टाईम अपडेट करणार, ओके. थँक्यू फ्रेंड्स, बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर.